हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष सर्व स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सनवाद बडत साखळीमध्ये आज मी आपणास शांती कर्माविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवट शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो आपल्या पृथ्वीच्या दूर भाव लोकात नक्षत्र ताऱ्यांचा वास असतो ते ग्रह नक्षत्र तारे आपल्यापासून इतके दूर असूनही मानवी जीवनावर परिणाम करतात भव लोकात एकूण सत्तावीस नक्षत्रे आहेत मित्रांनो अश्विनी ती रेवती पर्यंत काही ग्रहांचे तीन व दोन नक्षत्रे मानली आहेत नवग्रहांचे तीन तीन नक्षत्र अर्थात तीन गुणिला नऊ बरोबर सत्तावीस नक्षत्र आहेत मित्रांनो एका नक्षत्राचे चार भाग केले आहेत एकूण नक्षत्र चोवीस तासांचे साधारण असते तर चोवीस भागीला चार सहा तासांचे सहा तासांचा साधारण एक भाग असतो एका नक्षत्राची व्याप्ती तेरा इतकी असते तीनशे साठ अक्षांना जर आपण ने भागले तर उत्तर तेरा अंश कला हे मिळते तेव्हा अशा काही अशुभ भागांची शांती करण्यास आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेली आहे तर काही अशुभ नक्षत्रांची पूर्णपणे शांती सांगितली आहे काही नक्षत्रे व त्यांचे भाग खालीलप्रमाणे यांची विभागणी मी ग्रहानुसार केलेली आहे ते आता आपणासमोर सविस्तरपणे सांगत आहे मित्रांनो आपल्या घरी व जवळपास माहितीमध्ये कोठेही ज्या वेळेला नवजात बाळाचा जन्म होतो तेव्हा आनंद सर्वांनाच होतो मित्रांनो कारण माता पित्यांना माता पित्या झाल्याचे समाधान असते आणि जे काही मातेने त्या स्त्रीने नऊ महिने जो त्रास काढलेला असतो त्याचं प्रत्यक्ष फळ तिच्या समोर असतं मित्रांनो त्यामुळे पित्यापेक्षा कितीतरी पटीने मातेच हे त्रासाचे कर्म आहे मित्रांनो तेव्हा या नवजात बाळाचे ज्या वेळेला जन्म होतो त्या क्षणाला तो क्षण शुभ आहे का अशुभ आहे हे ज्योतिषशास्त्री दृष्ट्या पाहणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो आनंद एकीकडे व्यक्त करा आपण आपले बाळ हे पहिले असो दुसरे असो तिसरे असो आणि त्या आनंदाच्या प्रित्यर्थ आपण पेढे वा जिलेबी जे काही लोकांचे तोंड गोड करायचे असतात ते गोड करा पण त्याचबरोबर एक दोन दिवसानंतर सवड काढून आपण ज्योतिषाकडे जायला हवे आणि बाळाचे जे टिपण आहे जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण या तिन्ही गोष्टी ज्योतिषाकडे दिल्यानंतर आपल्याला त्याची फक्त शांती जनन शांती काय आहे का हे पाहून घ्यायला हवे आपल्याला भविष्य नाही पाहायचं त्याच पण जनन शांती पाहायची आहे कारण जनन शांती कर्म हे शक्यतो बाराव्या दिवशी केले जाते मग ते काही असो नक्षत्र असो राशी असो काही असो आणि जर बाराव्या दिवशी नाही जमले तर मग ते मुहूर्त काढून पाहून मग त्याची शांती करावी लागते तर एवढे जरी आपण केले तरी खूप झाले मित्रांनो आणि नाही म्हटले तरी पाचवी पूजनाला आपल्याला बाळाची जन्मपत्रिका तयार करून तिचेही पूजन करण्यास आपल्या धर्मशास्त्रात आप सांगितलेले आहे मित्रांनो पण असे फार कमी लोक आहेत की जे अशा प्रकारे धर्माचरण करतात मित्रांनो मित्रांनो आता प्रत्यक्ष नक्षत्र जनन शांती कर्म जे, नक्षत्रा जे, नक्षत्रा, नक्षत्रा नक्षत्रा जे आहे नक्षत्राचे ते आपण पाहूया मित्रांनो अश्विनी नक्षत्र हे केतूचे नक्षत्र आहे नक्षत्र स्वामी यामध्ये पहिल्या दोन घटिका जे आहेत त्या पहिल्या दोन घटीमध्ये जर बाळाचा जन्म असेल तर आपल्याला शांती करायला हवी दोन घटी म्हणजे एक घटी चोवीस मिनिटाची अर्थात अठ्ठेचाळीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस मिनिट झाली अठ्ठेचाळीस मिनिटांमध्ये जर जन्म असेल तर त्याची आपल्याला शांती करायला हवी यानंतर केतूचे तिसरे नक्षत, नक्षत्र दुसरे नक्षत्र आहे मित्रांनो मघानक्षत्र हे मघा नक्षत्राचे जो पहिला चरण आहे म्हणजे जो सहा तासाचा आपण भाग केलेला आहे तो सहा तासाचा भाग पहिला चरण पंचांगात याच डिटेल्स दिलेला असतात तो तो पहिल्या भागामध्ये पहिल्या चरणामध्ये जर बाळाचा जन्म असेल तर शांती करावी लागेल मूळ नक्षत्र मित्रांनो केतूचेच आहे तिसरे नक्षत्र तर या मूळ नक्षत्राची पूर्णपणे शांती करावी लागते कारण हे अत्यंत अशुभ असे मूळ नक्षत्र आहे हे मित्रांनो कोणाच्या हो तरी मुळावर आलेले असते त्यामुळे ज्यावेळेला बाळाचा जन्म होतो त्यावेळेला काहीतरी अघटित घडण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो आणि एवढे होऊनही ते थांबत नाही तर त्याची पूर्णपणे आपल्याला शांती करावी लागते जेणेकरून बाळाच्या पुढील जीवनामध्ये भविष्यामध्ये आयुष्यामध्ये काही अघटित घटना घडू नये म्हणून यानंतर मित्रांनो शनीचे नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र या पुष्य नक्षत्राचे दुसरा आणि तिसरा चरण जो आहे दुसरा आणि तिसरा भाग या भागामध्ये जर जन्म असेल बाळाचा तर आपल्याला शांती करायला हवी यानंतर मित्रांनो शुक्राचे नक्षत्र आहे पूर्वाषाढ पूर्वाषाढाचा तिसरा चरण तिसरा भाग जो आहे या भागात जर बाळाचा जन्म असेल तर आपल्याला शांती करायला हवी यानंतर गुरुचे नक्षत्र दिलेले आहे मित्रांनो विशाखा नक्षत्र गुरुचे विशाखा नक्षत्र या विशाखा नक्षत्राचा चौथा आणि शेवटचा जो भाग आहे त्या भागामध्ये जर जन्म असेल तर आपल्याला ती शांती करायला हवी यानंतर बुधाचे नक्षत्र आहे मित्रांनो आश्लेषा बुधाचे आश्लेषा नक्षत्र हे पूर्णपणे अशुभ आहे मित्रांनो याची शांती आपल्याला कुठल्याही परिस्थिती करायलाच हवी यानंतर बुधाचे ज्येष्ठ नक्षत्र आहे मित्रांनो याचीही पूर्ण आपल्याला शांती करायला हवी हे पूर्णपणे अत्यंत अशुभ असे नक्षत्र आहे मित्रांनो यानंतर बुधाचे तिसरे नक्षत्र आहे रेवती तर या रेवतीच्या अंतिम म्हणजे ज्यावेळेला अं रेवती नक्षत्र संपते चौथ्या चरणामध्ये अंतिम दोन घटिका शेवटच्या दोन घटिका म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटात चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस मिनिटामध्ये जर जन्म असेल बाळाला रेवतीच्या शेवटच्या दोन घटिकामध्ये तर त्याची शांती करायला हवी मित्रांनो यानंतर मंगळाचे नक्षत्र आहे चित्र नक्षत्र या चित्र नक्षत्राचा पहिला आणि दुसरा चरण अर्थात पूर्वार्ध याची शांती करायला हवी बाळा बाळाचा जन्म जर, जर, जर या काळात झाला असेल तर आणि एक शेवटचे नक्षत्र नक्षत्र आहे मित्रांनो उत्तरा फाल्गुनी हे रवि ग्रहाचे नक्षत्र आहे याच्या पहिल्या चरणावर जर बाळाचा जन्म असेल तर आपल्याला शांती करावी लागते मित्रांनो मित्रांनो नऊ ग्रहांपैकी सात ग्रहांच्या नक्षत्रांची शांती वरील प्रमाणे सांगितली आहे चंद्र व राहू या दोन ग्रहांच्या नक्षत्रांची शांती करण्यास सांगितलेली नाही या शांतीच्या दृष्टीने हे दोन ग्रह शुभ मानले गेले आहेत मित्रांनो मित्रांनो आपल्या आई वडिलांच्या व भावंडाच्या जन्म नक्षत्रावर जन्म झाला असेल तरी देखील आपल्याला त्या बाळाची शांती करावी लागते यासाठी आपल्याला आई वडिलांचे जन्म नक्षत्र आणि भावंडांचे जन्म नक्षत्र भावंड असतील तर ते जाणून घ्यायला हवे यासाठी आपल्याला जन्मतारीख वेळ आणि ठिकाण लागणार आहे या टिपणाने आपल्याला आई वडिलांचे भावंडाचे जन्म नक्षत्र ज्योतिषाकडून काढता येतील तसेच मित्रांनो काही अंध नक्षत्रांची शांती करण्यास सांगितलेली आहे या चंद्राचे रोहिणी हे फार क्वचित म्हणजे बरेचसे लोक करत नाही पण आहे सांगितलेली आहे अंध नक्षत्र आहे आता अंध नक्षत्र म्हटलं की आपल्यास माहित आहे आपल्या डोळ्या जर पट्टी आपण बांधली तर आपल्याला काही दिसणार नाही हे नक्षत्र अशा प्रकारच्या नक्षत्रामध्ये जर बाळाचा जन्म असेल तर त्याचे भविष्य अंधकारमय असू शकते राहू शकते यासाठी या, या नक्षत्रांची शांती करायला सांगितलेली आहे या चंद्राचे रोहिणी नक्षत्र आहे शनीचे पुष्य नक्षत्र आहे रवीचे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे गुरुचे विशाखा नक्षत्र आहे आता हे नक्षत्र काही वर आलेले आहेत पण यांचा काही भाग आलेला आहे पूर्णपणे ते नक्षत्र आलेले नाहीत पण या ठिकाणी ते पूर्णच गणले गणल्या गेले आहे त्याची शांती करायला सांगले शुक्राचे पूर्वाषाढा नक्षत्र आहे मंगळाचे धनिष्ठा नक्षत्र आहे तर बुधाचे रेवती नक्षत्र आहेत मित्रांनो हे अंध नक्षत्र म्हणून गणल्या गेले आहेत यांची शांती करण्यास सांगितलेली आहे मित्रांनो मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे की याची शांती कधी कशी काय करायची काय नाही तर याविषयी आपण सविस्तरपणे पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करूया मित्रांनो तेव्हा आजचा हा जनन शांती भाग पहिला याच ठिकाणी मी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिवा महादेव